शेतकऱ्यांचा हा फार मोठा विश्वासघात आहे. त्यांच्या घरात घुसल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जीवाची बाजी लावू पण शेतकऱ्यांचं म्हणणं त्यांच्या घरात जाऊन त्यांना सांगितल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आता पोलिसांनी तुम्हाला या ठिकाणी अडवले, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? कोणत्याही दडपशाहीचा सामना करण्याची तयारी किसान सभेची आहे. आम्ही दडपशाहीचा मुकाबला करू पण सुभाष देशमुखांच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही. काय मागण्यात नेमके? जमिनीचं अधिग्रहण केलं गेलंय, शेतकऱ्यांची लूट होते आहे. त्यांना पैसे न देता महामार्ग करण्याचा जो गडकरी प्रोजेक्ट आहे तो राबवला जातो आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीची अशा प्रकारे लुटमार किसान सभा सहन करणार नाही. त्यांच्या घरात जाऊन आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत.